शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावरून भाजप सोमवारी विधानसभेमध्ये आक्रमक झाली होती। ठाकरे सरकार शेतकरी विरोधी आणि सुलतानी वसुली सरकार असल्याची टीका भाजप आमदारांनी केलेली आहे आणि यावेळेसचा जोरदार गोंधळही घातला। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। यावेळी राज्यातील शेतकरी हे वाऱ्यावर आहेत असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। आम्ही शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विरोधात संघर्ष करू असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। यावेळेस हे सरकार सुलतानी सरकार आहे आणि शेतकऱ्यांची लढाई ही आसमानी विरुद्ध सुलतानी अशी आहे असं देखील यावेळेस ते म्हणालेले आहेत। यावेळेस भाजपच्या आमदारांनी सभागृहामध्ये जोरदार गोंधळ देखील घातलेला आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही। ऊर्जा मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आणि या पवित्र सभागृहाचा अपमान करत शेतकऱ्यांचे कनेक्शन कापणं सर्रास सुरू आहे। वीज जोडणी ही परत मिळत नाही आणि वीज जोडणी कापणं बंद होत नाही। आमचा संघर्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा सातत्याने सुरू राहील। या शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो।